राजसाहेब ठाकरे यांच्या विकासरूपी विचारधारेवर विश्वास ठेवून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभेअंतर्गत येणाऱ्या इसासनी येथील ग्रामस्थांचा भव्य पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांच्या शुभ हस्ते पार पडला. शेकडो महिला पुरुषांनी यावेळेला मनसेत प्रवेश घेतला. ग्रामीण भागातील जनप्रतिनिधींनी विविध विषयावर केलेल्या दुर्लक्षामुळे जनतेचा शेवटचा विश्वास मनसेवर आहे म्हणूनच असंख्य जनसामान्य मनसेत प्रवेश करीत आहे. जनसामान्यांच्या विश्वासाला मनसेतर्फे कधीच तळा जाणार नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाला संबोधित करतेवेळी हेमंत गडकरी यांनी केले. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे, वाहतूक सेनेचे चिटणीस महेश शाहू, संघटक मुकेश देवगडे, तालुका उपाध्यक्ष गणेश बरवडकर, जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष रोशन वडुले, विनोद आवारी, राहुल चोपडे उपस्थित होते. वाडीवरून विलास माडेकर यांची रिपोर्ट. त्यांना पालकमंत्री म्हटले जाते. पालक म्हणजे वडील. वडिलाची भूमिका काय पाहिजे? अशा वेळेस ज्यावेळेस लोकांचा रोजगार गेला राहतो त्याला धीर देण्याचं काम हे पालकमंत्र्याचं असतं. एवढी मोठी महामारी कोरोनाच्या रूपाने आली होती त्यावेळेस धीर देण्याचं काम पालकमंत्र्याचं होतं. हे सगळे अंत्री मंत्री संत्री आपल्या आलिशान बंगल्यामध्ये लपले होते. घरी बसून फक्त टीव्ही पाहत होते. त्यांच्याकडे जे 7 पिढ्यांचं कमवून ठेवलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपलं घरदार चालवत होते. आणि राज ठाकरे साहेबांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचारे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक हे पूर्ण फुलाची पाकळी सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये येण्याचं काम करते. असा हा पक्ष आहे. त्या पक्षाची तुम्ही निवड केलेली आहे म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. फक्त एवढं सांगेल की ज्या प्रेमाखातर ज्या जिव्हाळ्याखातर आज तुम्ही इथे एकत्र आलेले आहात याच्या पहिल्या बैठकीला सुद्धा आमच्या योगेश आणि महेशने घेतलेल्या बैठकीत तुम्ही होता. हेच प्रेम हा जिव्हाळा असं संघटितपणे ठेवा. तुमच्यामधली एकी सगळ्यात महत्वाची आहे. तुमच्यातली एकी तुटली तर हे लवाड लांडगे जे नालायक राजकारणी आहे ते त्याचा फायदा घेतील. पण तुम्ही जर का संघटित राहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी राहिले तर ज्या ज्या समस्या आमच्याकडे येतील मी असं म्हणत नाही की दररोजच आम्ही समस्या सोडवत बसू. असे खोट्या गोष्टी आम्ही सांगणार नाही. तू महत्वाचे जे काही समस्या असेल ज्या श्रीकांतच्या माध्यमातून सागरच्या माध्यमातून येतील या आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातून येतील त्याचा आम्ही नीट अभ्यास करू. तो कुठल्या अधिकाऱ्याकडे प्रश्न आहे त्याच्याकडे जाऊ. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला जर का त्यांनी कळलं नाही तर त्याला आमच्या पद्धतीने समजवून सांगू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यपद्धतच अशी आहे पहिल्यांदा आवेदन निवेदन आणि नंतर देतनाद. प्रश्न सुटला नाही तर कधी कधी